इथे नाव नोंदणी केली असते त्याबरोबर लकी ड्रॉचे कुपन्स जे आहेत ते मला वाटतं प्रत्येकीने घेतलेले असतील, ते कुपन्स भरायचे आणि स्टेज आपण जेव्हा बघतो की हजारो लाईटचे बल्ब जरी असले आजूबाजूला तरी समईची जी वात आहे, ज्योतीची जी वात आहे ती आपल्याला अधिक जवळची वाटते, अधिक मंगलमय वाटते आणि म्हणूनच दीप प्रज्वलनानं आपण कार्यक्रमाची सुरुवात करतोय. आपल्या प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात होती आहे. आपण टाळ्यांच्या गजरात या कार्यक्रमाची सुरुवात होते. आज वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर महिला खास आपल्यासाठी इथे आलेल्या आहेत आणि या सगळ्यांचं मार्गदर्शन आज आपल्याला आपल्या कार्यक्रमातून आजच्या कार्यक्रमातून लाभणार आहे. तमसो मा ज्योतिर्गमय असं आपण म्हणतो, म्हणजेच अंधारातून प्रकाशाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे वाट दाखवण्याचं आपण प्रार्थना करत असतो त्या परमेश्वराकडे, ईश्वराकडे. आणि खरोखरच आपण अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातही बऱ्याचदा कधीकधी निराशा येत असते आणि त्या निराशेतून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजेच प्रकाश. अज्ञानातून ज्ञानाकडे आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रार्थना आपण सगळेजण करूया. आपल्या मनातला जो अंधार आहे, अंधकार आहे, तो दूर होऊ दे आणि तिथे उजेड येऊ दे, ज्ञानरूपी प्रकाश येऊ दे अशी प्रार्थना आपण त्या दुधात्याजवळ करतोय. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आज एवढा भगिनी मंडळी आज इथे जमलेले आहेत, ज्यांच्यामुळे आज एवढ्या महिला वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत. आपण म्हणतो की 21व्या शतकातील ज्या महिला आहेत त्यांचं प्रेरणास्थान किंवा त्यांच्या शिक्षणाचं उगमस्थान जे घालून दिलेलं आहे ते सावित्रीबाई फुलेंनी घालून दिलेलं आहे. त्यांच्या प्रतिमा भोजनानं, त्याचप्रमाणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भोजनानं महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनानं या कार्यक्रमाची मंगलमय अशी सुरुवात होती. धन्यवाद. आज खरोखरच एक छान योग जुळून आलेला आहे, कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील महिला आज इथे आलेले आहेत. स्त्री एक सर्वसमावेशक सागर है, स्त्री एक सर्वसमावेशक सागर है, तुझसे ही जिंदगी का हर कोना उजागर है. आणि खरोखरच स्त्री ही प्रत्येक घराची उपस्थित आपल्या सेवड विभागातील समस्त नागरिक व सर्व महिला यांना कार्यक्रमासाठी आलेल्या पाहुण्या स्नेहल लोंढे, वृषाली मखदूम आणि सर्व महिला यांना कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पाहुण्या सौ स्नेहल लोंढे, वृषाली मखदूम यांना माझा नम्रपूर्वक नमस्कार. सर्वांचे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संघटनेतर्फे सौ प्रभा पाटील सहर्ष स्वागत करते. आपण येथे उपस्थित राहून सौभाग्याचं लेणं हळदी कुंकू समारंभासाठी शोभा वाढवी आहात त्याबद्दल आमच्या मनात आपल्या विषयीचा आदर वाढला असून अशी साथ भविष्यात द्याल याबद्दलची खात्री बाळगून कार्यक्रमास मी सुरुवात करते. परत एकदा हात जोडून नमस्कार. उपस्थित व अनुपस्थित सर्व नागरिकांना नमस्कार करून मी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संघटनेविषयी प्रस्ताविक पर दोन शब्द बोलत आहे. स्वातंत्र्य भारताच्या नकाशावर इतिहासापासून आजपर्यंत आपल्या महाराष्ट्राचे स्थान हे उल्लेखनीय आहे. उत्तरेला वैष्णव देवी, दक्षिणेला कन्याकुमारी, पश्चिमेला कालीमाता आणि पूर्वेला दुर्गा माता अशा या भारताच्या मध्यस्थानी असलेल्या महाराष्ट्रातच सह्याद्रीच्या घाट माथ्यावर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथील मूळ रहिवासी असलेले आम्ही पश्चिम सह्याद्रीच्या घाट माथ्यावर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर येथील मूळ रहिवासी असलेले आम्ही पश्चिम महाराष्ट्रातील बांधव
तुळजापूरची तुळजा भवानी व कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या कुशीत वाढलेले आहोत. आज या ठिकाणी सौभाग्याचं लेणं हळदीकुंकू समारंभासाठी सिवूर्स मधील व पाहुणे आलेल्या माता भगिनींना सोबत घेऊन हा कार्यक्रम आम्ही राबवत आहोत. याचा मला फक्त आनंद नाही तर अभिमानही वाटतो. आम्हा आमच्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याचा अभिमान वाटतो. याचे कारण ज्याची ख्याती जगभर आहे हे आमचे दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची गादी सातारला आहे, तर त्यांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते हे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील तडबीळ गावचे आहेत. आमच्या स्त्री शिक्षणाचा प्रथम पाया राबवणारे महर्षी ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले या सातारच्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांची कर्मभूमी साताराच ठरवली, तर आदर्श राजा म्हणून जगभर नाव गाजत असलेले छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज हे कलानगरी कोल्हापुरातीलच भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात लढा देऊन आपले नाव सोनेरी अक्षरात लिहिलेले महादजी शिंदे हे कोरेगाव तालुक्यातील कनेरखेडचे असून जिल्हा साताराच आहे, तर पेशव्याचे कारकून असलेले तांबव्यांची मुलगी स्वातंत्र्याच्या लढ्यात आहुती दिलेली झाशीची राणी ही सातारचीच. इतिहास आहेतच, परंतु वर्तमान काळात देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याचे योगदान खूप मोठे आहे. मग हे राजकारणातील यशवंतराव चव्हाण ते आतापर्यंतचे दिग्गज नेते यांनी आमच्या या चार जिल्ह्याचा देशाचा विकासच पाहिला आहे. क्रांतिसिंह नाना पाटील व माताडीचे व आमचे अण्णासाहेब पाटील राज्यपाल पदापर्यंत पोहोचलेले वसंतदादा पाटील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण शेका पक्षाचे एनडी पाटील केंद्रातील माजी संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण आणि पोलीस व मिलिटरी येथे मानाचे स्थान मिळवलेले कित्येक बांधव आमच्या जिल्ह्यातीलच आहेत. अशा या थोर वारसा असलेल्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर जिल्ह्यातील आम्ही कष्टकरी लोक नवी मुंबईत येऊन माताडी कामगार डबेवाले पोलीस आयएएस अधिकारी आयपीएस पासून सर्व क्षेत्रातील प्रशासकीय अधिकारी आणि प्रत्येक क्षेत्रात व्यापारी बनवून येथे वास्तव्य करत आहोत. एवढेच काय तर नवी मुंबईच्या राजकारणात सुद्धा आमच्या जिल्ह्यातील समाज बांधवांनी वेगळा ठसा उमटवला आहे आणि ते आपणास ठाऊक आहे. नवी मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचललेल्या माझ्या समाज बांधवांना मी मानाचा मुजरा करते. आज आमच्या या आदरणीय बंधू भगिनींना एकत्र आणून प्रत्येकाची आर्थिक शैक्षणिक सामाजिक प्रगती करण्याची काळाची गरज वाटली. म्हणूनच आम्ही ही सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर संघटनेची पुनर्स्थापना करून कार्यास सुरुवात केली आहे. थोड्या दिवसापूर्वी कोजागिरी पौर्णिमा व खंडोबा मंदिर येथे कौटुंबिक स्नेह संमेलन करून सर्व बंधू भगिनींना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. आज येथे महिलांसाठी हा हळदी कुंकू समारंभ साजरा करत आहोत. आम्ही गेल्या 6 महिन्यातच शासनाकडे आपल्याला नागरी व सामाजिक सुविधा मिळवण्यासाठी पत्र व्यवहार व त्याचा पाठपुरावा सन्माननीय मुख्यमंत्र्यापासून ते सिडको नवी मुंबई महापालिका येथे केला आहे. त्याचे दाखले आमच्या संघटनेच्या सभासदांकडे असलेल्या फाईल मध्ये पाहायला मिळतील. तसेच तेरणा हॉस्पिटल व अपोलो हॉस्पिटल यांच्या मॅनेजमेंटला भेटून होणाऱ्या बिलामध्ये कमीत कमी 10% सवलत मिळवण्यात यशस्वी ठरलो आहोत. त्यासाठी नाव नोंदणी सुरू असून आमच्याकडे आपल्या नावाची नोंदणी करून घ्यावी ही विनंती. होतकुरू व गरजू विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी मदत केली आहे. आमच्या काही सभासदांनी शेतकरी ते ग्राहक अशी स्वस्त भाजीपाला केंद्रे सुरू केलेली आहेत, त्यांचा आपण फायदा घ्यावा. त्याचप्रमाणे मेडिकल स्टोअर्स हॉटेल चालवणारी
व इतर व्यावसायिकांनी सुद्धा आपल्या समाज बांधवांना बिलांमध्ये विशेष सवलत देऊन स्वावलंबनाचे बीज रोवले आहे. या सर्वांना माझा सलाम. पुढील काही दिवसातच आम्ही पतसंस्था, पीटी कॅश, एमपीएससी, यूपीएससी इत्यादी स्पर्धा परीक्षासाठी मोफत मार्गदर्शन शिबिर व शिबिर सुरू करणार आहोत. तुमच्या सुखासमाधानांचे हास्य हेच आमचे ध्येय आहे. आमच्या संस्थेची ध्येय धोरणे व उद्दिष्ट या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर लावलेले आहेत. तसेच त्यांच्या प्रतीचे आमचे सभासद प्रवेशद्वारावर वाटप करत आहेत. याचा आपण लाभ घ्यावा. हे सर्व करत असताना आम्हास आपल्या सहकार्याची गरज आहे. तरी कृपया जे बांधव सभासद झाले नसतील त्यांनी लवकरच सभासद व्हावे ही विनंती. बोलताना माझे काही चुकले असल्यास अथवा कोणाचे मन दुखावले गेले असल्यास मला क्षमा करावी. आपले राहणीमान उच्च दर्जाचे होऊन आपण सुखी व्हावे हे व्हावे व ते करण्यासाठी आमच्या संकेत बळ द्यावे ही आई तुळजा भवानी व महालक्ष्मीच्या चरणी प्रार्थना. आपण येथे आलात असेच भविष्यात सुद्धा येऊन आपली सेवा करण्याची आम्हास संधी द्यावी ही आपणास विनंती. जय हिंद. जय सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर संघटना. मी अगदी जवळून काम पाहिलेलं. आमच्या नवी मुंबई स्वयंसेवी संस्थेच्या त्या पदाधिकारी पण आहेत आणि ज्या पद्धतीनं आज महिलांना घेऊन त्या चाललेल्या आहेत. एक नेतृत्व असतं पण नेता पुढे असतो आणि सगळे मागून जात असतात, पण मी त्यांना सातत्यानं बघत आलेली आहे की त्या नेतृत्वामध्ये सगळ्यांना सामावून घेणं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचं कौशल्य, त्यामुळे त्या या ठिकाणी आज एवढं काम करू शकल्या. प्रभातही खूप छान बोलल्या. मी त्यांना म्हटलं की खणखणीत आवाज आहे तुमचा, खूप छान बोलल्या. त्या म्हणाले मी पहिल्यांदाच बोलले हो, पण छान, खूप छान बोलल्या. आणि अशा पद्धतीनं मला असं वाटतं आज जरी हा पहिला हळदीकुंकू समारंभ असेल तरी सुद्धा यापुढे मला असं वाटतंय, बरोबर आहे ना वर्षाताई, आज आपण एक नांदी सुरू केलेली आणि ती अशीच सातत्यानं चालू राहू. आत्ता जेव्हा कॉम्पेरिंग करणारे मृन्मयीनं सांगितलं की मी मार्गदर्शन करणार आहे, घाबरू नका. प्राध्यापिका असेल तरी मार्गदर्शन अजिबात करणार नाही. मार्गदर्शन या शब्दाचा मी खरोखर दचका घेतलेला आहे. तर आमचं कौटुंबिक सल्ला केंद्र आहे, तो किस्सा मी तुम्हाला सांगूनच टाकते. कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये स्त्री पुरुष आपल्या समस्या घेऊन येतात आणि जसं वर्षाताईंनी मगाशी सांगितलं की आपण आधार द्यायचा आहे सगळ्यांना, मग असेच आमच्या ओळखीचे एक सद्गृहस्त मला नेहमी रस्त्यावर भेटायचे आणि नेहमीच मला म्हणायचे की माझं आणि माझ्या बायकोचं अजिबात पटत नाही. एकदा मी त्यांना म्हटलं की का नाही पटत आहे तुमचं, तर कौटुंबिक सल्ला केंद्रात तर येत नसत, तर ते म्हणाले अहो मला तिचं काही केलेलं आवडत नाही, तिला माझं काही आवडत नाही. आणि त्यामुळं मी म्हटलं उदाहरणार्थ सांगा. मी त्यांना म्हटलं बायकोचं कधी कौतुक करता का तुम्ही, मग ते थोडं विचारत पडले नाही. बायको कधी तुमचं कौतुक करते का, नाही. आणि मग थोडक्यात सांगा तिला किती छान वाटेल आणि नक्की ती तुमचंही कौतुक करेल. गृहस्थ संध्याकाळी घरी गेले, जेवायला बसले, माझ्या मार्गदर्शनाची आठवण झाली. बायकोला म्हणाले भाजी खूप छान झाली आहे. बायको डोळे वटरून बघायला लागली. त्यांना म्हटलं काय चुकलं, अरे असंच सांगितलंय ना करायला. ते परत म्हणाले भाजी खूप छान झालेली आहे. बायको गपचूप. तिसऱ्यांदा भाजी खूप छान झाली आहे, मार्गदर्शन आहे ना सांगितलेलं आहे. मग मात्र बायको एकदम गेली कित्येक वर्ष रोज खपून 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 मी तुमच्यासाठी भाजी बनवते. मी उमा अशोक इंगवले, मी जास्त वेळ घेणार नाही. व्यासपीठावरील मान्यवर संघाचे हळदीकुंकूचे औचित्य साधून जमलेल्या माझ्या माता भगिनी, प्रथम संघाच्यातर्फे आयोजित हळदीकुंकू समारंभासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल संघटनेच्या वतीने आभार मानते. माझा पश्चिम महाराष्ट्र आणि तिथली माणसं, माझा विषय असा आहे आपली माती आपली माणसं.
अतिवृष्टी या समस्यांचा या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. परंतु माझा पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी कधीही कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करत नाही असे मला गर्वाने सांगावेसे वाटते. या मातीतील माणसं जे आहेत त्या समाधानी मानणारी आहेत. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा ही जीवन संकल्पना त्यांच्या अंगी बाळगून जगणारी आहे. पण याचबरोबर कुठल्याही समाजात आर्थिक क्रांती घडवून आणण्यासाठी गुंतवणूक बचत लघु उद्योगास पूरक प्रोत्साहन वाटचालीसाठी खूप सदिच्छा देते व मी माझे दोन शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुनीता ताईंना वाढदिवसाची सुद्धा ही भेट मिळालेली आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला हा त्यांना पैठणीचा मान देताना संघटनेच्या वतीने आम्हा सगळ्याच महिलांना खूप आनंद होतोय. तुम्हाला वाढदिवसाच्या सुनीताबाई खूप